महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राइब बटनला क्लिक करा व सबस्क्राइब करा। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कारणांनी वर्ष आरंभ केले जातात, जसे इसवी सन 1 जानेवारी पासून, आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून, हिंदू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून आणि शैक्षणिक वर्ष जून पासून व सौर वर्ष चंद्र वर्ष व सौर चंद्र वर्ष म्हणजे लुनी सोलार या वर्षाचे निरनिराळे वर्ष आरंभ आहेत। हे सर्व वर्ष 12 महिन्यांचेच आहेत। मग 12 महिन्यांचे वर्ष का असावे असे कोणी सांगितले व जगाने ते का मान्य केले, याचा प्रथम उद्गाता हा वेद आहे। वेद हे अप्राचीन वाङ्मय आहे, वेदाने सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले, याबद्दल दुमत नाही। या सर्व वर्ष आरंभातील अधिक योग्य प्रारंभ दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे। मग 1 जानेवारीला वर्ष आरंभच का, यालाही काही कारण नाही। कोणीतरी ठरवले आणि ते सुरू झाले एवढंच। याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत। नैसर्गिक कारण, ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपातावर येतो। संपात बिंदू म्हणजे काय? संपात बिंदू म्हणजे क्रांतिवृत्त व विषुववृत्त हे दोन्ही वर्तुळे ज्या बिंदूत परस्परात छेदतात तो बिंदू होय व वसंत ऋतू सुरू होतो। वसंत ऋतू कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे असे भगवंतांनी श्रीमद भागवत गीतेत म्हटलेले आहे। यावेळी समतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते। शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते, वृक्षवल्ली टवटवीत दिसतात। म्हणून गुढी पाडवा साजरा करण्यासाठी हे एक नैसर्गिक कारण आहे। ऐतिहासिक कारण, गुढी पाडवा साजरा करण्याचे ऐतिहासिक कारण, याच दिवशी म्हणे रामाने वालीचा वध केला, शकांनी हुनांचा पराभव करून विजय मिळवला, याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले, कारण याच दिवशी शालिवाहनने शत्रूवर विजय मिळवला होता, म्हणून या ऐतिहासिक कारणासाठी गुढी पाडवा साजरा करतात। आध्यात्मिक कारण, आध्यात्मिक कारणामध्ये सृष्टींची निर्मिती, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो। म्हणून गुढी पाडवा साजरा करण्याचे कारण हे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक आहे।